केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची अलिबाग पोलीस अधीक्षक कार्यालयात हजेरी पाहायला मिळाली. कडेकोट पोलीस बंदोबस्त इथं लावण्यात आला होता. केंद्रीय मंत्री नारायण राणे आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात हजर झाले. जनआशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत 23 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलेलं, त्यानंतर मोठा गदारोळही झाला होता. नारायण राणे यांना महाड न्यायालयात हजर केल्यानंतर रायगड पोलिसांकडं 2 वेळा हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले. 31 ऑगस्ट 2021 रोजी नारायण राणे यांनी प्रकृती ठीक नसल्याचं सांगत वकिलांमार्फत पोलीस स्थानकात म्हणणं मांडलं होतं. आज 13 सप्टेंबर रोजी दुसरी हजेरी असून नारायण राणे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात हजर झाले. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीनं पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या 200 मीटर परिसरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. मी पोलीस स्टेशनला आलो होतो आदेशाप्रमाणे. काही झालं नाही, काही झालं नाही, नाही अजिबात नाही. कुठली स्टेटमेंट नोंदवली? उत्तम सहकार्य केलं, सगळं केलं. अलिबागचं जेवणही चांगलं होतं, इथले पत्रकार पण गुणी होते. धन्यवाद. कोर्टाने जामिनावर सोडत असताना असा आदेश दिला होता की 2 तारखा दिल्या होत्या, त्या दिवशी राणे साहेबांनी चौकशी कमी तपासामध्ये पोलिसांना सहकार्य करण्याच्या दृष्टीने पोलिसांसमोर हजर व्हायचं. त्या दृष्टीने आज राणे साहेब मागच्या तारखेला येणं शक्य नव्हतं, त्याची कारणं लिखित स्वरूपात त्यांनी दिलेली आहेत. आज रोजी ते पोलिसांसमोर त्यांचं जे काही इन्क्वायरी होती त्यामध्ये राणे साहेबांनी पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे आणि आज त्यांची इन्क्वायरी संपली. सर, आज काय स्टेटमेंट काय झालं नाही? हा, त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं. पोलिसांना जी काही इन्क्वायरी करायची होती, जी काही माहिती हवी होती, ती पोलिसांनी विचारली आणि राणेसाहेबांनी जी माहिती देणं गरजेचं होतं ती सर्व माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी व्हॉइस सॅम्पलसाठी आग्रह धरला होता का? नाही, अजूनपर्यंत तरी असं काही व्हॉइस सॅम्पलचा आग्रह धरलेला नाही, पण ज्यावेळी कधी सांगतील त्यावेळी डेफिनेटली आम्ही त्याचा व्हॉइस सॅम्पल देऊ. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.